दहा मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील. प्रत्येक मल्टीपल चॉईसला एक मार्क असेल. बरोबरच्या उत्तराला एक मार्क मिळेल, चुकीच्या उत्तराला शून्य. आता हे प्रश्न कुठल्या चॅप्टर्स मधील असतील, कुठल्या पेपर्स मधील असतील, तर आपल्याकडे पेपर आहे इलेक्ट्रिकल वाइंडिंग इन्स्ट्रुमेंटेशन आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि सीआर. बीपीटी 504 नंबरचा पेपर इलेक्ट्रिकल वाइंडिंगचा. यामध्ये आपण दोन टॉपिक शिकलेलो आहोत. पहिला टॉपिक आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप, दुसरा टॉपिक आहे डीसी लोड लाईन, एसी लोड लाईन्स, ट्रान्झिस्टर, फेज शिफ्ट ऑसिलेटर्स. हा एक टॉपिक आहे. आता यामध्ये क्वेश्चन कशा सोडवायचे असतील हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. कारण काय तर तुमच्याकडे अजून आज बघा स्लाइड प्रेझेंटेशन नाहीये, आज काही स्लाइड शो होणार नाहीये. तर यामध्ये कॅथोड रे ऑसिलोस्कोप वरती 5 क्वेश्चन असतील आणि जो ट्रान्झिस्टरचा पार्ट आहे त्याच्यावर 1-5 क्वेश्चन असतील. तर बघा काल आपण थोडस डिस्कशन केलं, जरा डेप्थ मध्ये डिस्कशन त्याचं करूया, म्हणजे एक्झामची तुमची तयारी या चांगली होईल. त्यासाठी हे लेक्चर महत्वाचं. कॅथोड रे ऑसिलोस्कोप मध्ये तुम्ही बघितलं असेल, कॅथोड रे ऑसिलोस्कोप मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन गन आहे, कॅथोड आहे, ऍक्सिलरेटिंग फोकसिंग एनोड आहे, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आहे, व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट आहे, डिले लाईन सर्किट आहे, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम आहे, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट सिस्टीम आहे. आता आणि महत्वाचे म्हणजे कॅथोड रे ट्यूब एक आहे. ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता, मानवी देहामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला हो, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आपलं हर्ट. मग हा जो कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे त्याचं पण हर्ट कुठे, या कॅथोड रे ऑसिलोस्कोपचं हर्ट. हॅलो, आवाज येतोय? हो सर, येतोय. या कॅथोड रे ऑसिलोस्कोपचं जे हर्ट आहे ते काय आहे, कॅथोड रे ट्यूब. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की सीआरओ मध्ये सीआरओचं हर्ट म्हणजे सीआरओचं हृदय कोणत्या पार्टला म्हणलं जात, तर कॅथोड रे ट्यूब इज द हर्ट ऑफ कॅथोड रे ऑसिलोस्कोप. आता सीआरटी बऱ्याच वेळा आपण शब्द वापरलो, सीआरटी सीआरटी सीआरटी. दुकानामध्ये गे, तुम्ही जर टीव्ही दुकानामध्ये गेला तर ते म्हणतात कुठला मॉनिटर पाहिजे, सीआरटी मॉनिटर हवा आहे का एलसीडी मॉनिटर हवा आहे. मग सीआरटी म्हणजे काय, सीआरटी म्हणजे कॅथोड रे ट्यूब. आज स्लाइड नाही आहेत बघा, आज स्लाइड नाही आहेत, आज ओरल लेक्चर होईल, आज काही स्लाइड नाही आहेत. तर
सीआरटी म्हणजेच काय? कॅथोड रे ट्यूब. एलसीडी म्हणजे काय? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आता सध्या शक्यतो कोण सीआरटी मॉनिटर वापरत नाही, सगळे काय करतायत एलसीडी मॉनिटर सगळ्यांकडे आहेत किंवा एलसीडी टीव्ही. मग सीआरटी काय आहे? कॅथोड रे ऑसिलोस्कोपचं सीआरओचं हट आहे. म्हणजे सीआरटी म्हणजेच काय आहे? कॅथोड रे ट्यूब आहे. म्हणजे सीआरटीचा फुल फॉर्म झाला कॅथोड रे ट्यूब. आता काय आहे या कॅथोड रे ट्यूबचं वैशिष्ट्य? या कॅथोड रे ट्यूबचं वैशिष्ट्य काय आहे की या कॅथोड रे ट्यूब वरती जर फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन बंबार्ड झाले आदळले तर तिथं ब्राईट स्पॉट दिसतोय. का दिसतो हा ब्राईट स्पॉट? तिथं ब्राईट ग्रीन स्पॉट दिसतो. त्याचं कारण असे की कॅथोड रे ट्यूब आहे त्या कॅथोड रे ट्यूब मध्ये जी कॅथोड रे ट्यूबची आतली भिंत आहे, इनर वॉल म्हणतो आपण त्याला, ती काय केली आहे? फ्लोरोसंट मटेरियल एक असतं त्याला फॉस्फर म्हणलं जातं. त्या फॉस्फर या मटेरियलनं काय केलेलं आहे? ते सीआरटीच इनर वॉल जी आहे ती काय केली आहे? कोट केलेली आहे. त्यामुळं काय होत आहे? फ्लोरोसंट मटेरियल असल्यामुळं इलेक्ट्रॉन आदळला की त्या तिथे तुम्हाला ब्राईट ग्रीन स्पॉट दिसेल. तसंच आता तो जो ब्राईट स्पॉट असेल, ग्रीन स्पॉट असेल, हिरव्या कलरचा रंगाचा एक स्पॉट असतो सीआरमध्ये, मिळतो तो कशामुळे मिळतो? कशामुळे मिळत असेल तो? इलेक्ट्रॉनमुळे मिळतो. स्पीडमुळे इलेक्ट्रॉनचे मिळत असेल का? कोटिंग मटेरियलला मिळतो. साधं सिंपल क्वेश्चन हे आहे आन्सर आहे याचं. तो जो स्पॉट असेल, तो स्पॉट जो आहे तो ते कोटिंग मटेरियल जे आहे त्या कोटिंग मटेरियल मुळ भेटतो. माझं म्हणणं असे की तो स्पॉट जो आहे हा कोटिंग मटेरियल मिळतो का? तो इलेक्ट्रॉन भेटतो. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? कशामुळे भेटत असेल? कशामुळे भेटत असेल? अरे सीआर मध्ये शिकलो ना आपण, एक्झाम मध्ये हा प्रश्न आला तर काय करणार? कशामुळे दिसत असेल? इलेक्ट्रॉन मुळे दिसतो फास्ट मुव्हिंग. बघा तो ब्राईट स्पॉटचा कलर कोणावर डिपेंड आहे? त्या इलेक्ट्रॉन वरती डिपेंड आहे का त्या मटेरियल वरती डिपेंड आहे, कोटिंग मटेरियल वरती? तर तो स्पॉट हा जो आहे तो कोटिंग मटेरियल वरती डिपेंड आहे. पण कोटिंग मटेरियल बदललं तुम्ही तर त्या स्पॉटचा कलर काय होऊ शकतो? बदलू शकतो. उदाहरणार्थ जर समजा फॉस्फर वापरला तर कुठला दिसेल कलर? ग्रीन कलर दिसेल तुम्हाला. समजा इट्रियम ऑक्साईड ऑक्साईड वापरलं तुम्ही वेगळा दिसेल. इट्रियम सिलिकेट वापरलं तर ब्ल्यू कलर दिसेल तिथं.
ठीक आहे. पण हा पण क्वेश्चन लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे क्वेश्चन, की जो कलर ऑफ ब्राइट स्पॉट असेल त्यावरती तो कुणामुळे आहे, त्या कोटिंग मटेरियल मुळे आहे, बाकी दुसऱ्या कुणामुळे नाही. आता ऑसिलेटर विषयी थोडीशी आपण चर्चा करू. मला सांगा, अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट करंट मध्ये कोण कन्वर्ट करतं? एसी टू डीसी कन्वर्शन कुणामुळे होतं आणि डीसी टू एसी कुणामुळे होतं? ऑसिलेटर काय करत आहे? काय करत आहे? समजा तुमच्याकडे डीसी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे आणि तुम्हाला एसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्शन करायचं आहे, तर तुम्ही कोणतं डिव्हाइस वापराल ते कन्वर्शन करण्यासाठी? विच डिव्हाइस यू विल यूज्ड, कोणतं वापराल तुम्ही? सिंपल आहे, तुम्ही काय कराल? ऑसिलेटर वापराल. कारण का? ऑसिलेटर इज इलेक्ट्रिकल डिवाइस विच इज यूज्ड टू कन्वर्ट डीसी इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू एसी इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजेच तुमच्याकडे असलेल्या डीसी एनर्जीचं रूपांतर जर एसी एनर्जी मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय करता? ऑसिलेटर वापरता. ठीक आहे. आता म्हणजे ऑसिलेटर आला क्वेश्चन, ऑसिलेटर कोणत्या प्रकारचा फीडबॅक देत असेल? पॉझिटिव्ह देतो का निगेटिव्ह देतो? तर ऑसिलेटर ऑलवेज गिव पॉझिटिव्ह फीडबॅक. ऑसिलेटर काय करतो? नेहमी पॉझिटिव्ह फीडबॅकच देत असतो. ऑसिलेटर एम्प्लॉईज अ पॉझिटिव्ह फीडबॅक. आता मला सांगा, ऑसिलेटर कशा पद्धतीची ऑसिलेशन बनवतो? कशा पद्धतीची बनवत असेल? डॅम्प्ड बनवतो का अनडॅम्प्ड बनवतो? कुठल्या पद्धतीची बनवत असेल? दोन हे आहेत, ऑप्शन आहेत. कुठलं बनवतो, डॅम्पड का अनडॅम्पड? लक्षात ठेवा, ऑसिलेटर हा ऑलवेज अनडॅम्पड ऑसिलेशन बनवतो. अनडॅम्पड, अनडॅम्पड म्हणजे काय? तर ती ऑसिलेशन डाय आउट होत नाही. म्हणून हा क्वेश्चन मनातल्या मनात तुम्ही 10 वेळा म्हणाल की ऑसिलेटर प्रोड्युसेस अनडॅम्पड ऑसिलेशन. ठीक आहे, अनडॅम्प्ड ऑसिलेशन हा ऑसिलेटर प्रोड्यूस करत असतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल फेज शिफ्ट ऑसिलेटर बघितलं असेल बघा. आता या फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, काय वापरतात फेज शिफ्ट मध्ये? इंडक्टर वापरतात, रेजिस्टर वापरतात का कॅपॅसिटर वापरतात? तर फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये रेजिस्टर आणि कॅपॅसिटर फक्त वापरला जातो. मग आता ह्या फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये किती आरसी सेक्शन असतील? रेजिस्टर कॅपॅसिटरचे सेक्शन किती असतात? हो, किती आरसी नेटवर्क असतात? एनी आयडिया किती असतील? तुम्ही डायग्राम बघितली ना फेज शिफ्ट ऑसिलेटरची, तर त्या फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये
तीन आरसी नेटवर्क असतात. किती नेटवर्क असतात? तीन आरसी नेटवर्क असतात. मग तीनच का वापरली हो, दोन का वापरलाय, एक का वापरलाय? कारण प्रत्येकी एक आरसी नेटवर्क 60 डिग्रीची फेज शिफ्ट देते. मग तीन वापरले, 60 × 3 किती झाले? 180. म्हणजेच फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये 180 डिग्रीची फेज शिफ्ट मला मिळते. आणि राहिलेली 180 ची फेज शिफ्ट कोण देते? कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर हा राहिलेल्या 180 ची फेज शिफ्ट देते. लक्ष, प्रश्न असा पण येऊ शकतो की बाबा आरसी नेटवर्क मध्ये किंवा फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये किती आरसी नेटवर्क वापरली जात आहेत? तर फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये 3 आरसी नेटवर्क वापरली जात आहेत. तसंच एक आरसी नेटवर्क काय करत आहे? 60 डिग्रीची फेज शिफ्ट टाकत. लक्षात. आणि तीन आरसी नेटवर्क 180 डिग्रीची फेज शिफ्ट दाखवतो. म्हणजे जनरली फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये काय वापरले गेलेले? 3 आरसी नेटवर्क वापरले गेले हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढं फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये काय वापरलंय तुम्ही? फक्त रेजिस्टर आणि कॅपॅसिटर ह्या दोनच गोष्टी काय केल्या तुम्ही ह्या फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये वापरलेल्या आहेत. फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फक्त रेजिस्टर आणि कॅपॅसिटर ह्या दोनच गोष्टी वापरलेल्या आहेत. आणि फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग फॅक्टर, फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग फॅक्टर कुठला असेल? इंडक्टर कॅपॅसिटर असेल का रेजिस्टर कॅपॅसिटर असेल? कुठला असेल? एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर काय करणार? कुठला पार्ट असेल फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग पार्ट कुठला असेल? फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग फॅक्टर कोण असेल? अरे फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये आपण काय वापरतोय? रेजिस्टर आणि कॅपॅसिटर वापरतोय. किती वापरतोय आरसी नेटवर्क? 3 आरसी नेटवर्क वापरतोय. म्हणल्यानंतर ही गोष्ट कॉमन आहे फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये. फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग एलिमेंट तुमचा कुठला आला? रेजिस्टर अँड कॅपॅसिटर आला. लक्षात, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर काय झाला? तुमचा फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करणारा फॅक्टर झाला. फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल, एफ इज इक्वल टू 1/2π² काय दिलंय तिथं? एक लक्ष ठेवा, फेज शिफ्ट ऑसिलेटर म्हणलं की नुसता कॅपिटल आर आणि कॅपिटल सी लक्षात ठेवायचा. आरसी नेटवर्क फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग फॅक्टर किंवा एलिमेंट कुठला असेल? आर आणि सी, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग फॅक्टर असेल. तसंच फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर वापरलाय का? डायग्राम नीट आठवा. वापरलाय तुम्ही ट्रान्सफॉर्मर फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये?
डायग्रामचा थोडं डोक्याला ताण द्यायला आठवण्याचा प्रयत्न करा. बघा आठवतंय का? बघा फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये ट्रान्सफॉर्मर अजिबात वापरला जात नाही, म्हणजे फेज शिफ्ट ऑसिलेटर डज नॉट रिक्वायर काय ट्रान्सफॉर्मर. फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये अजिबात ट्रान्सफॉर्मर आवश्यक नाही. तर फेज शिफ्ट ऑसिलेटर ची तुम्हाला एक डायग्राम मी शेअर करतो. ही डायग्राम दिसते तुम्हाला आरसी नेटवर्क आरसी ऑसिलेटर सर्किटची. हो दिसते. हा हे बघा ही जी डायग्राम आहे यामध्ये काय आहे, तीन आरसी नेटवर्क आहेत. हे एक आरसी नेटवर्क, हे दुसरं आणि हे तिसरं. 60 डिग्री ची फेज शिफ्ट याने दिली, ह्याने किती दिली, ह्याची 60 प्लस ह्याच्या आधीची 120, पुन्हा याने किती दिली, ह्याची वैयक्तिक 60 आणि आधीची आलेली 120 अशी 180. ठीक आहे, त्या पद्धतीनं दिलेली. म्हणजेच हे काय आहे, फ्रिक्वेन्सी डिटरमाइनिंग सर्किट काय आहे, आर आणि सी आहे फक्त यामध्ये. आता या इथे दिलंय बघा. आणि काय केलं जाते, कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर काय केला जातो, वापरला जातो. आता या इथे बघा, बेसिक आरसी नेटवर्क तुम्हाला दिसेल लिहिलं. काय दिसेल तुम्हाला या इथे आरसी नेटवर्क मध्ये, तीन आरसी नेटवर्क आहेत, हे एक, हे दुसरं, हे तिसरं. 180 डिग्रीची भेटीड आली ह्या तीन आरसी नेटवर्क मुळे. त्याच्या पुढे जोडला एक कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर, तो कितीची फेज शिफ्ट देतो, तो पण 180 ची फेज शिफ्ट देतो. आलं का लक्षात, तो पण काय करतो, 180 फेज शिफ्ट देतो. त्यामुळे टोटल फेज शिफ्ट किती झाली, 360 ची. म्हणजे इथं दिलेला सिग्नल बघा, पहिल्यांदा हा सिग्नल दिला छोटा एकदम स्मॉल, आणि आउटपुटला काय आला, हा सिग्नल. पुन्हा काय केलं, इथनच एक कनेक्शन काढला आणि त्याचं फीडबॅक दिला इनपुटला पुन्हा. पण ऑफकोर्स त्या भागात बघायचं ना, आपला तर आपली एक्झाम ही मल्टिपल चॉईस बेस्ड असणार आहे. त्यामुळे आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर म्हणलं की काय करायचं ओळखायचं, तीन आरसी नेटवर्क असतील. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला आता ट्रान्सफॉर्मर दिसतोय का, कुठं आहे का ट्रान्सफॉर्मर कुठे या इथं. दिसतोय ट्रान्सफॉर्मर या इथं कुठं. बघा या सर्किट मध्ये कुठेही तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे फेज शिफ्ट ऑसिलेटर जे काय आहे वैशिष्ट्य, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर नसतो. फेज शिफ्ट ऑसिलेटर डज नॉट रिक्वायर अ ट्रान्सफॉर्मर. लक्षात, तर या पद्धतीनं तुमचे मल्टिपल चॉईस एक्झाम ही होईल. 10 मार्क असतील. आय होप तुम्हाला सगळ्यांना 10 पैकी 10 मार्क्स मिळावेत यामध्ये. काही ना मुद्दाम काल जाणून बुजून सांगितलं, तुम्ही आज लेक्चर अटेंड करा, मग काही काही केलेलं दिसत नाही, इट्स ओके, ठीक आहे, ते त्यांचा स्टडी करतील. पण तुम्ही बेसिकली आज जे काही क्वेश्चनची आपण रिव्हिजन घेतली त्याचं स्टडी पुन्हा पुन्हा करा. ठीक आहे,
त्या पद्धतीनं आपण लेक्चर हे एंड करूया. फक्त आता एक स्नॅपशॉट एकदम छोट्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आता आपण बघूया की आपण काय काय बघितलं आज. रिव्ह्यू घेऊया आजच्या लेक्चरचा आणि आपण थांबूया. उदाहरणार्थ विच पार्ट ऑफ ऑसिलोस्कोपी इज कॉल्ड एज हर्ट, म्हणजे द हर्ट ऑफ ऑसिलोस्कोपी इज, ऑसिलोस्कोपचं हर्ट काय, तर सी आर टी कॅथोड रे ट्यूब इज द हर्ट ऑफ ऑसिलोस्कोप. मग सी आर टी म्हणजे काय, सी आर टी स्टँड फॉर सी आर टी म्हणजे काय, तर कॅथोड रे ट्यूब. तसंच जी सी आर टी असेल त्या सी आर टी चा इनर वॉल कशानं कोट केलेली असेल, तर ती फ्लोरोसेंट मटेरियल न कोट केलेली असते. आता दी कलर ऑफ ब्राईट स्पॉट ऑन स्क्रीन ऑफ सीआरओ, सीआरओ मध्ये जो ब्राईट स्पॉट दिसतो त्याचा कलर कुणावर डिपेंड आहे, तर त्याचा कलर डिपेंड आहे कुणावरती, कोटिंग मटेरियल ऑफ द स्क्रीन वरती डिपेंड असेल. त्यानंतर क्वेश्चन येतो कुणाचा, ऑसिलेटरचा. ऑसिलेटर काय करतो, तर डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीच एसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्शन करतो. क्वेश्चन आला असा की कोणतं इलेक्ट्रिक सर्किट डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीच एसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्शन करतं, तर त्याचं उत्तर असे काय, ऑसिलेटर. ऑसिलेटर काय करते, डीसीच एसी मध्ये रूपांतर करतात. ऑसिलेटर ऑलवेज काय करतो, कुठला फीडबॅक देतो, नेहमी लक्षात ठेवा ऑसिलेटर हा काय करतो, ऑलवेज पॉझिटिव्ह फीडबॅक देतो. तसंच आता पॉझिटिव्ह फीडबॅक देतो ऑसिलेटर म्हणल्या, ऑसिलेटर काय करतोय, अनडॅम्प्ड ऑसिलेशन नेहमी तयार करतो. ऑसिलेटर प्रोड्युसेस अनडॅम्प्ड ऑसिलेशन. आता त्यानंतर आपण आरसी नेटवर्क कडे वळूया. आता बघा फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये किती आरसी नेटवर्क वापरले जातात, किती आरसी सेक्शन वापरले जातात, तर फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये 3 RC नेटवर्क वापरले जातात किंवा 3 RC सेक्शन वापरले जातात. एक सेक्शन 60 डिग्रीची फेज शिफ्ट देतो. फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये 3 RC नेटवर्क वापरली जातात. तसंच फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करण्याचं काम कोण करतं, तर फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करण्याचं काम रेजिस्टर आणि कॅपॅसिटर करतो. का, तर त्यामध्ये फक्त आरसी नेटवर्क आहे. काय करते ते, फेज शिफ्ट ऑसिलेटर. फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करण्याचं काम कोण करते, फक्त रेजिस्टर आणि कॅपॅसिटर करत असतो. आणि फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो का, तर फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर वापरत नाही. लक्षात, फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर वापरत नाही. क्वेश्चन आला तर पुन्हा लक्षात असल्या तुमच्या की फेज शिफ्ट ऑसिलेटर डज नॉट रिक्वायर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मर वापरत नाही. हे महत्वाचं आहे, हे लक्षात असू द्या. आता या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, त्या तिथं फक्त तुम्ही क्लिक करायचं त्या गुगल फॉर्म वरती करेक्ट आन्सरला, आणि पेपर सबमिट करावे, तुमचे मार्क्स तुम्हाला दिसतील त्या तिथे. ठीक आहे, तुम्हाला वाटते आज आपण इथंच थांबूया, तुम्ही चांगला अभ्यास करायचा. तुम्हाला सगळ्यांना आय थिंक 10 पैकी 10 मार्क्स मिळावेत, म्हणजे माझ्या पेपर मध्ये त्या अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आजचं लेक्चर संपलं असं आपण डिक्लेअर करूया आता.